एक नोकर भरतीच्या संदर्भात देखील विषय मांडण्यात आला. खरं म्हणजे मला या सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचं आहे की या सरकारने नोकर भरती पारदर्शीपणे करून नोकर भरतीचा रेकॉर्ड तयार केला. रेकॉर्ड आपण 75,000 पदं भरायची घोषणा केली होती. नवीन सरकार आल्यानंतर 75,000 पदं भरायची आपण घोषणा केली होती. 57,452 लोकांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत. 19,853 लोक यांची सगळी परीक्षा झाली, सगळं झालं, जवळपास कागदपत्राची पडताळणी पुरी झाली. पुढच्या एक महिन्यात नियुक्ती आदेश त्यांच्या हातामध्ये जाणार आहे. या दोनची जर आपण टोटल केली तर ही 77,305 लोकांना नोकरी देण्यात आलेली आहे. हा रेकॉर्ड आहे कुठल्याही सरकारचा काळ आपण शोधून काढा. आणि आता ज्याची कारवाई सुरू आहे, जी पुढच्या 3 महिन्यात आपण संपवू, अशी पदं आहेत 31,201. म्हणजे 2 वर्षाच्या काळात 1,00,000 लोकांना नोकरी देण्याचा विक्रम, सरकारी नोकरी देण्याचा विक्रम या सरकारने केला आहे.